हेलो रसिको नमस्कार. आपण आज बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं आज आपण लाईव्ह येणार आहोत. थोड्याच वेळात ऋषिकेश रानडे आपल्याला जॉईन होतो आहे, तोपर्यंत मी तुमच्याशी संवाद साधते. अनेक दर्शकांचे लागलीच आपल्याला SMS यायला लागलेले आहेत. ऋषिकेश हॅलो. ऋषिकेश हाय. हाय, ऋषिकेश तू बोलू शकतोस हाय. मला? नमस्कार. हाय. तुझा व्हिडिओ सरळ करशील का? तुझा हॉरिझॉन्टल हो का? ठेवलास, हॉरिझॉन्टल ठेवलास का? हा मग तू पण ठेवशील का? तुला चालेल. वर्टिकल करता येऊ शकतो, वर्टिकल करता येऊ शकतो. ओके, विल ट्राय. हा ऋषिकेश. हा यस, ओके. हाँ, बर. रसिका हो नमस्कार. अभिजित सावंत यांच्या बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं मी स्मिता गवाणकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक इथे स्वागत करते. अशा पद्धतीने लाईव्ह येण्याचा हा पहिला प्रयत्न आहे आणि या पहिल्या प्रयत्नासाठी अभिजित सावंत यांचं मनपूर्वक कौतुक आणि खूप खूप त्याला शुभेच्छा देऊया. कारण गेले काही दिवस, त्याहीपेक्षा 55 दिवसांपेक्षा अधिक आपण आपल्या घरात नजर कैदेत आहोत आणि या अजून काही दिवस असणार आहोत. तर यातून आपण आनंदी आणि सकारात्मक राहायचं आहे यासाठी आपण अनेक प्रयत्न केलेले आहेत. पण मला वाटतं संगीत ही अशी कला आहे ना, ती आपल्याला आनंदी ठेवते, सकारात्मक ठेवते, एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा देते. त्यामुळे अभिजित सावंत यांनी असं ठरवलं की इथून पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार एक एक गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आजचं जे गाणं आहे ना, ते अत्यंत विनम्र आहे, विनयशील आहे, संवेदनशील आहे, देखणं आहे, रुबाबदार आहे, बोलकं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन ते सुरेल आहे. असं हे गाणं म्हणजे त्या गाण्यापाठीमागचा हे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ऋषिकेश, आता पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक स्वागत करते. हाय, थँक यू. थँक्यू. आणि तू म्हणालीस तसं की अभिजित सावंत, अभिजितला पण मी शुभेच्छा देतो, कारण त्यांनी हा एक उपक्रम छान सुरू केलाय बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या ह्या माध्यमातून. सो या माध्यमातून सगळ्यांशी कनेक्ट होता येतंय वेगळं. सो सगळे तू म्हणाली तसं, आणि सगळेच जण आता कंटाळलेल्या थोड्याशा मनस्थितीत आहेत. 50 एक दिवस सगळे घरी आहेत, स्ट्रेस आहे, पण तरी सुद्धा आज अनेक जण इथे जॉईन होताना मी बघतोय. मंदार आपटे, मंदार आपला सगळ्यांचा मित्र, प्रतिभावान संगीतकार आहे, तो आहे. सगळे आता आपल्याला भेटतात. ऋषिकेश, मला पहिल्यांदा सांग, तू मुंबईत आहेस का पुण्यात आहेस? मी पुण्यात आहे आता. अच्छा, म्हणजे आपल्या स्वगृही माहेरी आहेस. हा, मला वाटतं मुंबई पुणे, मुंबई हे तुझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि मला वाटतं सतीश राजवाड्यांनी ना म्हणूनच तुझी ही जे सततचं येणं जाणं आहे ना, त्याच्यावरच हा चित्रपट काढला असं मला वाटतं. तू नायक आहेस आणि म्हणूनच तुझ्याकडून त्यांनी गाणं गाऊन घेतलंय. तर पहिल्यांदा आज आनंदी बनवण्यासाठी आम्हाला या चित्रपटातलं हे गाणं थोडस गुणगुणून दाखव. नक्कीच, तू म्हणाली तसं, आणि की मुंबई आणि पुणे दोन्ही माझ्या माझं आयुष्य दोन्हीकडे इक्वली विभागलेलं आहे. दोन्ही सिटीज माझ्या दोन्ही माहेरच आहेत, कारण माझा जन्म मुंबईचाच आहे.
पहिली काही वर्ष मुंबईत गेली आयुष्याची, मग पुण्यात शिक्षण होईपर्यंत पुण्यात गेलं आणि आता पुन्हा मी पार्लेकर झालोय. सो हे सगळं मुंबई पुणे मुंबई त्यातलंच हे गाणं मी सुरुवातीला गातो. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान बारा बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा भिजलेल्या बाटा, चिंब पावसाची ओरी रा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या. थँक्यू थँक्यू सो मच ऋषिकेश, इतकं फ्रेश वाटलं ना. बरेच आपण रेडिओवर आम्ही सकाळपासून ऐकतोय, पण आता ओरिजिनल गायक ओरिजिनल गाणं आणि तू समोर आहेस. थँक्यू सो मच ऋषिकेश. अशा अनेक आठवणी असतात आपल्या, आणि कुणी म्हणतं की अल्बम काढा आणि त्याच्यामधले सगळे फोटो बघा. तुझाही असा एक छोटा पणीचा एक फोटो आम्ही बघितलेला आहे, तो फोटो असा गाताना वगैरे आहे, तो फोटो बघून काय वाटत रे, कसा तू म्हणजे कसं ठरलं तू गाणं गाणं आणि तुझ्या गळ्यातला सूर कसा कळला? खरं तर तुझं हे एक घर म्हणजे गाणार घर आहे. बाबा प्रमोद रानडे, बायको प्रजक्ता, आता मुलगी अनुष्का पण गाती आहे, त्यामुळे एक सरगम तुमच्या घराची तयार झालेली. तुम्हाला बाबांना आईला कसं कळलं की तुझ्या गळ्यामध्ये सूर आहे लहानपणी? नक्कीच सांगतो. तत्पूर्वी आपली सगळ्यांची मैत्रीण आणि गायिका अर्चना गोरे आपल्या सोबत आहे. अर्चना आहे, मीरा जोशी मीरा आहे, किंवा मंदार तर आहेच आहे, अभिजित, अनेक जण बघतोय, प्राजक्ता बिडे, आम्ही सगळेजण हे मित्रमैत्रिणी इथे याच्यावर दिसत आहेत. सगळ्यांना हाय. आणि तू आता म्हणालीस तसा प्रश्न की बेसिकली मी लहानपणापासून मला ह्या म्युझिकची आवड आहे हे बाबांनी ओळखलं अगदी सुरुवातीला. म्हणजे मी मागे एकदा बोललो होतो की शराबी फिल्म मधला एक म्युझिक पीस गाताना बाबांनी ऐकलं मला, म्हणजे बाबा आता सांगतात ती आठवण, आणि त्याच्यातनं त्यांना असं वाटलं की नाही ह्याच्यात एक स्ट्रॉंग एप्टिट्यूड आहे म्युझिक विषयीचा, मग त्यांनी शिकायला घातलं. आणि खऱ्या अर्थाने म्युझिक बद्दल ही एक प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे बघूया आपण, किंवा ती आवड जास्त मनात जोपासायची, हे कॉलेजमध्ये मी गेलो त्या टप्प्यावर ठरलं मनात पक्क झालं. आणि तुम्हाला तसं येस की बाबा घरात व्हायलिन आणि गायक स्वतः असल्यामुळे त्याच्यामुळे खूप गाणी, म्हणजे हिंदी म्युझिक वर्ल्ड सुद्धा आणि मराठी आपलं भावसंगीत हे दोन्ही लहानपणापासून खूप कानावर पडत होतं. आणि माझा काकाही म्युझिक स्वतः संगीत संयोजक आहे, उत्तम कीबोर्ड प्लेअर आहे, गायक आहे, आणि नंतर प्राजक्ता सुद्धा आयुष्यात आली. सो एक म्युझिकल वातावरण फॅमिलीमध्ये नक्कीच आहे की ज्याचा आज काम करताना खूप उपयोग होतो. हो, आणि मला सांगायला सगळ्या दर्शकांना आवडेल, आता त्याच्या पुढची पिढी अनुष्का सुद्धा उत्तम गाते हे मला सांगायला खूप आनंद होतोय. ऋषिकेश मला सांग, छान शिकतीये, मी प्राजक्ताकडे ती गाणं शिकते सुद्धा आहे, छान तिला सेन्स आहे, खूप चांगला सेन्स आहे गाण्याचा, आणि कथ्थक सुद्धा शिकतीये. सो एक आर्ट फॉर्मशी ती जोडली गेली आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे पेरेंट्स म्हणून. बरोबर. ऋषिकेश पुण्यात असताना म्हणजे तुझी जी पिढी आहे, तुझं जे वातावरण आहे, आता बरेच रियालिटी शो झालेले आहेत, पण त्यावेळेला अनेक स्पर्धांमधून तू भाग घ्यायचास, कशी तयारी करायचं म्हणजे त्यानंतर तुला अनेक म्हणजे मराठी सारे गम प आणि हिंदी सारे गम दोन्हीचा तू विनर आहेस, पण बरंच त्याच्यानंतरच अंतर आहे, पण त्यावेळेला कुठली तुला गाणी आवडायची? बाबा तुझे बाबूजींची गाणी फार उत्तम गातात, तर तुला कुठली कुठली गाणी आवडायची? येस, म्हणजे मला बाबूजींच्या गाण्यांचं प्रेम आहेच आहे, कारण बाबांमुळे मी ते खूप जास्त ऐकलं त्या एक लहान एज पासून. पण त्याचबरोबर म्हणजे मला थँक्स टू बाबा सुद्धा, आणि जे आयुष्यात जी जी मित्र मंडळी भेटत गेली, म्युझिकल फील्ड मध्ये सुद्धा माझा संबंध येत गेला, त्यामुळे ना खूप ओपन
एक काय अप्रोच माझा झाला, म्हणजे मला मराठी म्युझिक जेवढं आवडतं तेवढंच हिंदी म्युझिक असेल, किंवा आता ग्लोबल आपण जसजसे होत जातोय तसं वेस्टर्न म्युझिक तसा इम्पॅक्ट खूप आहे, तेही खूप कानावर पडतं, त्यातलेही काही एलिमेंट्स ऐकायला मला तेवढंच आवडतं. पण बेसिकली माझं मराठी आणि हिंदी आपलं जे म्युझिक वर्ल्ड आहे ते माझा जास्त प्रिय आहे, किंवा मी त्याशी जास्त कनेक्ट होतो. तुला पहिली स्पर्धा आठवते कॉलेज मधली, जिथे पहिला क्रमांक ऋषिकेश रानडे असं वगैरे होत ते, ती स्पर्धा आणि ते गाणं जरा असं गुणगुणलंस तर त्या दिवसांमध्ये जाऊ ना आपण. येस, मला मी तुला फ्रँकली सांगायचं झालं तर मी कॉलेजमध्ये जेव्हा आलो ना तेव्हा जास्त कॉम्पिटिशन आणि एक स्टेजवर गाणं हा प्रकार शाळेत असेपर्यंत मी कधी केला नव्हता किंवा कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. कॉलेजमध्ये फक्त तेवढंच केलं, म्हणजे मी आय वॉज नेव्हर इन टू अकॅडमिक्स आणि आम्ही फक्त गाण्याच्याच कडे पूर्ण इन्क्लाइंड असायचो. त्याच्यात ना एक मी आपला हा इतकं छान इन्फॉर्मल सेशन आहे आणि सारे गम हा जो प्लॅटफॉर्म ज्याच्यावर मी पण गायलो त्याच्यातनच गायलेला आपला अजून एक मित्र गायक आहे अमेय दाते. अमेयला घेऊन एक गाणं केलं होतं जेव्हा त्यांचं एक शेड्यूल हरत होते, तेव्हा कोई न जाने ये इश्क क्या है, न जाने कैसा नशा है, कभी दे सजा कभी दे सदा, दरा रा दा हुआ जाए ना जाए ना, हम सहा जाए ना, कोई न जाने ये इश्क क्या है. हे गाणं तेव्हा कल्याणी करंडक असेल किंवा मग फिरोदिया नावाची एक पुण्यात खूप मेजर कॉम्पिटिशन गेली एक 40 वर्ष होती आहे, इंटर कॉलेज, इट्स अ बिग इव्हेंट. त्याच्यातही मी एक सलील कुलकर्णींचं गाणं तेव्हा गायलं होतो, म्हणजे स्पर्धांमधलं राहिलेलं खूप लक्षात राहिलेलं असं गाणं साठे काका गायलेत ते मूळ, तेव्हा मी जे गायलो होतो ते निळे सावळे मोकळे आभाळ, निळे निसावळे मोकळे 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 आभाळ, असं एक गाणं होतं. सो हे मेमरीज आहेत स्पर्धांमधल्या. बरोबर, आपण गायक व्हायचं आणि हीच करिअर करायची, बाकी नोकरी वगैरे करायची नाही, कसं कधी त्याच्यावर शिक्कामोर्तब कधी झालं? म्हणजे इनफॅक्ट खूप छान प्रश्न आहे तुझा हा, कारण हा हा जो एक डिसायसिव्ह फेज असते नाही ती खूप अशी माझ्या आयुष्यात रेंगाळलेली मला आठवत नाही. याचं कारण मला म्हणजे मी आर्टसाठी जेव्हा ऍडमिशन घेतली SV कॉलेजला पुण्यात तेव्हाच माझ्या कुठेतरी मनात नक्की झालं होतं की मला म्हणून आर्ट्स घ्यायचं. एक तर लँग्वेजेसचं मला प्रेम होतं, दुसरी गोष्ट मला वेळ हवा होता म्युझिक कडे लक्ष देण्यासाठी, जो आर्ट्सला गेल्यामुळे मला थोडा मिळाला. आणि तेव्हाच माझ्या मनात हे पक्क झालं होतं की आपण ही करिअर म्हणून ही लाईन स्वीकारली आणि घरनं पण एवढा सपोर्ट होता की त्याच्यावर आमच्याकडे खरंच कधी डिस्कशन असं झालंच नाही. आणि त्याच्यात जे काय मला त्याला वेळ द्यायचा आहे त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या घरनं पण मला करायला पूर्ण मुभा होती. सो त्याच्यात मी ऍब्सॉर्ब झालो खूप पटकन. बरं, खरं सगळे म्हणतात की म्हणजे आईबाबांचं खरंच विशेष कौतुक आणि खरंच अभिनंदन आहे, कारण आता असं म्हणतात की गाणं करा डान्स करा हे पण करा ते पण अभ्यास करून काहीतरी इंजिनियर वगैरे बना बाबा, तर त्याला खरं तर अशा पद्धतीने आई वडिलांनी जर सपोर्ट केला ना तर असे अनेक ऋषिकेश रानडे आपल्याला मिळतील. ऋषिकेश मला सांग की सारेगम मराठी हे जिंकणं आता, म्हणजे असं मला वाटतं की तुला फार अवघड नसावं, पण हिंदी सारेगम प तिथे ते सगळं चकाचक झकपक चंपू आणि तुझी पर्सनॅलिटी, तू म्हणजे एकदम विरोधाभास आहेस. मी आता जे गाणं गायलं ना ते गाणं डोळे मिटून ऐकलं ना की कोणीतरी असा हिरो काय तो वरुण धवन वगैरे असा त्याच्यावर डान्स करतोय असं वाटतं, आणि गाताना तुला बघितलं की अरे ऋषिकेश रानडे किती साधार आहे असं जे आहे, तर त्याच्यामध्ये जेल होताना तिथे प्रेझेंटेशन पण असतं, म्हणून हा प्रश्न विचारते की ते हिंदी सारेगमप जिंकताना काय एफर्ट्स घेतलेस आणि भाषेत आलं हे जा. सांगतो तुला, एक दोन माझे दोन अतिशय जवळचे मित्र आता जॉईन झालेले मी बघितले, त्यांना हाय म्हणतो, सगळ्यांनाच हाय म्हणतो. पण सौरभ भालेराव कमालीचा म्युझिशियन कंपोजर सौरभ जॉईन झाला, किंवा
समीर चौगुले, आपण सगळेजण या स्ट्रेस मधून बाहेर आपल्याला काढायला जी लोक कारणीभूत आहेत त्यातलं एक मोठं नाव समीर, म्हणजे समीर समीर पण आहे. सो हाय तुम्हाला सगळ्यांना. हो समीर थँक्यू. हा बोल. आणि तू म्हणजे जसं की सारेगम हिंदीला जेव्हा पार्टिसिपेट केलं होतं 2001 मध्ये एकदा आणि 2004 मध्ये, तेव्हा बेसिकली काय ती म्हणलीस करेक्ट आहे, हिंदीच्या तेव्हा ते वातावरण वेगळं असतं, म्हणजे तिथलं मराठी टिपिकल पूर्णपणे मराठी जे क्वेश्चन असतं ते नव्हतं. सो भाषेपासूनच म्हणजे इंटरॅक्ट करणं पार्टिसिपंट्स बरोबर किंवा तिथल्या अपेक्षा वेगळ्या असतात, तुम्ही स्टेजवर येण्यापासूनच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मग त्या एक खूप मी थँक्स देईन गजेंद्र सिंग, जेव्हा मी पार्टिसिपेट केलं तेव्हा ते डिरेक्टर होते त्या शोचे, ही नेव्हर रिअली फोर्स्ड अस टू डू एनिथिंग अननॅचरल. म्हणजे मी जेव्हा भाग घेतला तेव्हा त्यांनी मला, शान होस्ट होता त्या शोचा, त्यांनी आम्हाला कुठलंही असं तुमच्या कम्फर्ट झोनला सोडून वेगळं काही करा हे मात्र अजिबात काही सांगितलं नाही. एक आहे की भाषा इंटरॅक्ट करताना नकळत त्या पार्टिसिपंट्स बरोबर राहून सुद्धा शिकत गेलो की ते कसे बोलतात किंवा हिंदीचे त्यांचे ऍक्सेंट्स काय आहेत किंवा इंटोनेशन काय आहे हे तिथे राहून शिकायला मिळालं. कारण स्पर्धेचा तो 1-1.5 महिना एकत्र सगळे राहायचो, त्यातनं बघायला मिळालं, प्रेशर्स पण आले, खूप वेळ प्रेशर यायचं कारण ते बिंदास असतात. थोडं अमराठी पाहिलं की दे आर मोर फ्रीक आउट आणि व्हेरी ऑन म्हणजे आउट गोईंग, तर त्याचं एक दडपण यायचं. पण हळूहळू ते शिकलो किंवा मी आणि प्राजक्ता उस्ताद इब्राहिम दरवेश यांच्याकडे हिंदी शिकायला पण जायचो काही महिने मुंबईमध्ये. सो भाषा साफ होणं, हिंदीतले काही जे ब्युटी पॉइंट आहेत भाषेचे ते शिकणं झालं, त्याच्याविषयी चर्चा झाल्या. आणि बेसिकली शान तिथे होता किंवा जे जजेस यायचे त्यांच्याकडनं पण हिंदीतले खूप बारीक सारी गोष्टी आम्ही ऐकायचो, कारण त्यांच्या बरोबर वेळही खूप घालवायला मिळायचा. आणि सो ग्रुमिंग झालं आणि त्यामुळे त्याचा आनंद वेगळा होता ते शेड्यूल जिंकण्यात. हो हो ऋषिकेश, तुला पूर्वी ज्यांनी पाहिलेला आहे तो ऋषिकेश अबोल शांत असा थोडासा मागे मागे राहणार, आणि आता असा एक प्रसिद्ध यश ऋषिकेश रानडे जो छान बोलतोय आता हे बघून खूप आनंद होतोय. ऋषिकेश त्या सारेगमप मध्ये जेव्हा तू जिंकलास तेव्हा ते फायनल जे गाणं आहे ते थोडस गुणगुणून दाखव ना. त्या शेड्यूलला किंवा त्याच्याच आधीच एक रोल ओव्हरचं शेड्यूल झालं होतं, म्हणजे त्यातलं फायनलला एक्झॅक्टली आता बरीच गाणी गायलो, त्यातलं कुठलं एक्झॅक्टली मला आता रँडम आठवत नाही, पण जिंदगी मौत न बन जाए ह्या गाण्याची एक मेमरी माझी त्या शेड्यूल्स मधली राहिली. ती त्याचं कारण हे की गौरव बांगे अजून एक खूप कमालीचा गायक आहे, मित्र आहे मला चांगला, आणि गौरव आणि मी एका एपिसोड मध्ये त्या गायलो होतो, आणि तो एपिसोड मधनं मी जेव्हा पुढे गेलो तेव्हा मी जिंदगी मौत न बन जाए गायलो होतो, जे खूप दिवस लोकांनी फॉलो केलं. त्याची एक जस्ट दोन वेळी जातो. जिंदगी मौत न बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत न बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. वाह 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 क्या बात है क्या बात है ऋषिकेश. मला इतका आनंद होतोय की शान नंतर सोनू निगम कुमार सानू हे जे तुझ्या आसपास जज म्हणून किंवा अँकर म्हणून होते त्यांच्या बरोबरीच्या रेषेत जाऊन तू पार्श्वगायक बनलेला आहेस याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आणि तू हिंदीमध्येही गायलायस आणि 35 हून अधिक चित्रपटांमध्ये तू पार्श्वगायन केलेलं आहेस. मग ऋषिकेश मला सांग की प्राजक्ताचा सुवास तुझ्या आयुष्यामध्ये कधी दरवळला? येस प्राजक्ता म्हणजे मी ऍक्च्युली सेम कॉलेजचे होतो, एस पी कॉलेजमध्येच आम्ही दोघं शिकलो आणि तिथे आमचा एक आर्ट सर्कल मध्ये ग्रुप फॉर्म झाला. खूप छान आमचा म्युझिशियन्सचा एक ग्रुप होता सगळे, आम्ही तेव्हा खूप प्रोग्राम्स करायचो, छोटे छोटे प्रोग्राम, गणपती मंडळातले कार्यक्रम असतील किंवा अजून छोटे छोटे होम कॉन्सर्ट्स असतील, तर तो आमचा हा ऋषिकेश बोल.
ऋषिकेश मला वाटतं थोडासा डिस्कनेक्ट झालेला आहे की काय असं वाटतंय मला. ऋषिकेश तू परत लाईव्ह आहे, तोपर्यंत मी आपल्या दर्शकांसाठी गप्पा मारते. उद्या मला वाटतं उद्या आपलं या बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीने जे दुसरं गाणं येणार आहे ते असंच एक सुरेल आणि सुंदर गाणं आहे, ते म्हणजे प्रसिद्ध गायिका अर्चना गोरे हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि तर ऋषिकेश काही कारणाने डिस्कनेक्ट झालाय माझ्या बरोबर, तर ऋषिकेश ऋषिकेश हॅलो ऋषिकेश हाय हाय हाय. सो डिस्कनेक्ट नेटवर्कच्या मुळे तर तू ठीक आहे विचारलं तस त्याच हे सांगतो की आदित्य आठे आघाडीचा तबला वादक आहे किंवा सुयोग कुंडलकर शास्त्रीयतलं खूप मोठं नाव आहे शास्त्रीय संगीतातलं हार्मोनियम तो असेल किंवा मी सगळेजण एकत्र खूप प्रोग्राम्स करायचो आणि तेव्हा प्राजक्ताचे माझं बॉन्डिंग जास्त झालं आणि पुढे लग्न झालं. सो दॅट वॉज द फेज माय कॉलेजची फेज मध्ये आम्ही एकत्र आलो. तुझ्या या सगळ्या सुंदर जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तिचाही खूप मोठा हात आहे, तर तिच्यासाठी एक गाणं डेडिकेट कराच लाईव्ह छानपैकी. डेफिनेटली निलेशचं गाणं आहे, निलेश मोहरीरचं गाणं आहे, प्रेमी आणि निहिरा ऍक्च्युली व्हॉट्सअप लग्न फिल्म साठी गायलो आहे ते मी इथे गातो त्यासाठी. चालेल चालेल. मन पावसाळी वारे स्पर्शूल सरमाती मग सावल्या सुखाच्या अनघट्ट बिलगुन येती ती रात उठातली दरवळते चांदणी आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी येऊराशी तू जराशी येऊराशी जराशी येऊराशी. वा 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 वा. आज प्राजक्ता एकदम प्राजक्ता दिल खुश हुआ. मला सांग ऋषिकेश की आपण अनेक स्पर्धा जिंकतो आणि खूप हवा मिळते आणि खूप आपल्याला लोक चढवणारे भेटतात, पण त्याच्यानंतर एक प्रवास थांबतो की बाबा सारे गम प नंतर पुढे काहीच नव्हतं, ते धनी सा तुला शोधायचं होतं. मग या सगळ्यातून तुला पार्श्वगायन कसं मिळालं, पार्श्वगायनाची संधी कोणी मिळवली किंवा त्यासाठी काय करायला लागलं? येस नक्की. हाय अतुल अरंगजी, किंवा बऱ्याच गाण्यांच्या फरमाईशी होत आहेत, जीवलगाची आहे किंवा समीरनी एक फरमाईश केली, समीर चौगुले, समीरचं एक आवडतं गाणं आहे ते त्याला नेहमी ते सांगतो, मी नक्की गाईन समीर कुठेतरी पुढे शुअर. समीर समीरसाठी म्हणायलाच पाहिजे कारण समीर इतका हसवतोय ना आपल्याला त्याच्या हसण्याच्या हसवण्याच्या माध्यमातून, त्याच्यासाठी गाणं म्हणूया आपण. पण त्याच्या या तू तू म्हणलीस असं की सारेगमचा टप्पा झाला त्यानंतर मग कुठेतरी प्रोग्राम्स लाईव्ह प्रोग्राम्स आणि हे ते सुरू झालं की त्या सर्कलमध्ये जास्त काम करायला लागलो. मग खऱ्या अर्थाने मला पहिल्यांदा अनुभव मिळाला फिल्म साठी गाणं गायचा ते सलीलच्या एका गाण्यासाठी, सलील कुलकर्णी सलीलनी केलेलं पांढर नावाची फिल्म होती आणि विठ्ठल विठ्ठल अशा दोन फिल्म अगदी बॅक टू बॅक आल्या, त्याच्यात मी एक एक अंतरा गायलो होतो सलील साठी आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता फिल्म साठी गाण्याचा. इव्हन त्याच्याही आधी नवीन चाल गाणं म्हणजे काय असतं, नवीन एखादं कॉम्पोजिशन शिकताना ते कसं शिकायचं आणि ते स्वतःच्या आवाजात कसं प्रेझेंट करायचं हे मला पहिला अनुभव सुद्धा सलीलकडे किंवा नरेंद्र भिडे राहुल रानडे यांच्याकडे मिळाला होता आणि मग ही म्हणून गाणी गायलो. पण खऱ्या अर्थाने नंतर मी जेव्हा मुंबईत प्रयत्नांसाठी जायला लागलो पुन्हा गाण्यासाठी
तेव्हा अविनाश विश्वजीत, अविनाश चंद्रचूड, विश्वजीत जोशी ही जोडी, संगीतकार जोडी ऑलरेडी ते खूप काम करत होते, खूप चांगलं काम करत होते. आणि त्यांच्याकडे मी स्क्रॅचेस गायला जायचो बऱ्याच फिल्मसाठी. स्क्रॅचेस गाऊन तो एक अनुभव तुम्हाला मिळत जातो की फिल्म म्युझिक गाताना काय काय वेगवेगळे ऍस्पेक्ट्स इम्पॉर्टंट असतात, काय काय गोष्टींचं तुम्हाला भान ठेवायचं असतं. सो त्या स्क्रॅचेस मधनं कधी तुझा स्क्रॅच अप्रूव्ह झाला माझ्या आवाजातला, आणि मग ते गाणं अप्रूव्ह झाल्यानंतर मला गायला मिळालं. सो ऑन दिस ओकेजन थँक्स टू अविनाश विश्वजीत, सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले. कारण प्लेबॅक सिंगर म्हणून एक आपल्या आवाजातलं गाणं जे रसिकांपर्यंत पोहोचलं, खूप धरलं गेलं हे गाणं होतं, आणि मग तिथनं तो प्रवासाला वेग मिळाला मला. वा 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 वा. आणि महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार तुला कुठल्या गाण्यासाठी मिळाला? खूप छान, हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती की 2019 साली मागच्याच वर्षी महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड व्हॉट्सअप लग्न मधलं तुझ्या आठवणींचे नावाचं एक गाणं आहे जे आरिफ ट्रॉय या संगीतकार जोडीने कंपोज केलंय, तर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं आहे ते गाणं, त्या गाण्यासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. अरे वो म्हणावंच लागेल ना, पुरस्कार मिळाला ते म्हणून दाखव. तुझ्या आठवणींचे रंग सारे आणतो मी, जुन्या इंद्रधनुचे रंग सारे आणतो मी, आणतो मी स्पर्शाचे तुटले रे दुवे, आण तू ही स्वप्नांचे मिणमिणते दिवे, हरून जाऊ दोघेही भरून जाऊ दोघेही, दार 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 भेटूया पुन्हा तुझ्या आठवणींचे रंग सारे आणतो मी. मला असं कळलं की पुण्यात पाऊसही पडलेला आहे आणि थंड वातावरण झालेलं आहे, त्यामुळे मला वाटतं अगदी करेक्ट आता तू गाणं म्हटलेलं आहेस, आणि तो फील फक्त आम्ही घेतला, आमच्या आपल्याकडे मुंबईत काही पाऊस वगैरे पडत नाहीये. ऋषिकेश, तू अनेक दिग्गज मी तुला खरं तुला शाबाशकी दिलेली आहे. बाबूजींची कधी भेट झाली आहे का रे तुझी बाबूजी? माझी मला खूप आवडलं असतं पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याशी भेट नाही कधी होऊ शकली. प्राजक्ता भेटली होती त्यांना, म्हणजे प्राजक्ता अनुभव सांगते तिचं गाणं त्यांनी लाईव्ह गाणंला एकदा ते उपस्थित होते त्या मैफरीला, पण मला त्यांना भेटण्याचा योग नाही होऊ शकला. पण तुला बाबूजींच्या नावाने दिला जाणारा सुधीर फडके पुरस्कार मिळालेला हे काय कमी आहे का सांग? नाही, खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या माणसाच्या नावाने पुरस्कार मिळाला नक्कीच मोठी गोष्ट आहे. तर बाबूजींचं एक गाणं म्हणणार जरा गुणगुण ना. जरूर. बाबूजींचं कोणतंही. ओके. संत पाहते कृष्णामाई तीरावरला सुख दुःखांची जाणीव तिजला नाही, संत पाहते कृष्णामाई संत वाहते कृष्णामाई. हाय ग, किती शांतता, इतका सुकून मिळाला. वा, क्या बात आहे, खरच 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 सुंदर. ऋषिकेश, मला एक सांग की असं म्हटलं जातं की अनेक कार्यक्रम केले तर पार्श्वगायनाचा जो आवाज असतो तो थोडासा बिघडतो, याच्यामध्ये किती सत्य आहे किती असत्य आहे सांग. याच्यामध्ये बेसिकली मला जे मी आता गेल्या 15 वर्ष गायल 17-18 वर्ष ऑलमोस्ट लाईव्ह गायला सुरुवात केल्यानंतर, आणि आता गेली जवळजवळ 10 वर्ष फिल्म म्युझिक पण गातोय किंवा रेकॉर्डिंग सुद्धा मी अदर दॅन फिल्म सह करतोय, माझा पर्सनल अनुभव असा आहे की त्याचा एक बॅलन्स साधणं आवश्यक असतं. म्हणजे
डायरेक्ट इक्वेशन ते नाही आहे की तुम्ही लाईव्ह कॉन्सर्ट्स खूप केल्यात तर डायरेक्ट तुमचा आवाज खराब होईल किंवा फिल्म्सला किंवा ह्याला गाता येणार नाही असंही नाहीये. ते तुम्ही तुमचा आवाज कसा वापरता, त्याला किती आराम देता, तुम्ही रियाज किती करता, म्हणजे तुमच्या आवाजाला किंवा गळ्याला तो ताण सहन करण्याची किंवा ती फ्लेक्सिबिलिटी ची सवय कितपत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. किंवा तुम्ही स्वतः रिस्ट्रिक्शन किती घालून देता, काही बेसिक पथ्य तुम्ही कशी पाळता, किंवा रेकॉर्डिंग जेव्हा तुमचं असतं त्याच्या आदल्या 2 दिवसात मग त्याला आवाजाला नीट आराम देणं, किंवा लाईव्ह सिंगिंग करताना सुद्धा तुम्ही काय स्केल्स मध्ये गाता, कितपत ताण आवाजाला देता, त्याचं एक अनालिसिस ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं मात्र नक्की गरजेचं असतं. कारण ओव्हर युज ऑफ युअर व्हॉइस आणि तो चुकीच्या पद्धतीने वापर यांनी तो खराब होऊ शकतो. आणि रेकॉर्डिंगला काय होतं की कंडेन्सर माईक असतो स्टुडिओत, त्याला तुमचा आवाज एखाद दिवशी जरा जरी ठीक नसेल नॉर्मल तरी ते लगेच कॅच होतं, आणि म्हणून हा बॅलन्स नक्की ठेवायला पाहिजे. बरोबर. अरे ऋषी त्या समीर चौगुलेसाठी गाणं म्हण बाबा, त्याने जर हसवायचं बंद केलं तर पुढचे दिवस कठीण आहेत, तर त्याच्यासाठी आधी गाणं म्हणतो. नक्कीच येस समीर, तुझ्यासाठी मी ह्या 2 ओळी नक्की गातो. तू माहितीये मला, तू म्हणलास असं की तुला कुठलं गाणं ऐकायला आवडतं, वाटत ते मी गातो. अभी मुझ में बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूं मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहा था मेरा, अब है सामने इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियां चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. वा समीर, आता पुढचे काही दिवस आपल्याला खूप हसवणार आहे, कारण त्याची आपण इच्छा पूर्ण केलेली आहे. ऋषिकेश, ज्यांना आपण दैवत मानतो म्हणजे आता बाबूजी त्यांच्या नावानं तर तुला पुरस्कार मिळालेला, तुला स्वर्गीय नरगिस दत्त जी यांच्या नावाने सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे, तू खरंच भाग्यवान आहेस. भाग्यवानाचा म्हणता येते कारण तुझे परिश्रमही आहेत, पण मला सांग आशाबाईं बरोबर पण तू स्टेज शेअर केलेला आहेस. मध्ये थोडं कट झाला. आशा, आशाताई आशा भोसले. हो यस यस. तर सांग ना, म्हणजे ज्यांना पाहत तू मोठा झालास आणि त्यांच्या बरोबर शेजारी उभं राहून गाणं म्हणायचं, क्या बात आहे. हाय कुणाल, तुलाही थँक्स, तू आहेस इथे त्याबद्दल. आणि तू जे विचारलास आता प्रश्न, तो की आशाताई लता दीदी किंवा ही जी आपली दैवत आहेत, म्हणजे कुठल्याही गायक गायिकेसाठी किंवा म्युझिशियनसाठी या युनिव्हर्सिटीज आहेत अभ्यास करण्याच्या असं मी मानतो, आणि त्याला काळाचं बंधन नाही असं मला वाटतं. आजही आशाताईंचं गाणं ऐकणं आणि त्यांना बघणं ही सुद्धा केवढी मोठी गोष्ट असते. असं असताना त्यांच्यावर काही लाईव्ह कॉन्सर्ट्स मला करायला मिळाल्या हे खरंच भाग्य आहे. म्हणजे त्या आपल्या ठाण्यामध्ये झालेली कॉन्सर्ट असेल, पुण्यात झालेली असेल, नाशिक मध्ये, नागपूरमध्ये, आणि फ्रान्सलाही त्यांच्याबरोबर मला एक दौरा करायला मिळाला, तो हिंदी कॉन्सर्टचा होता. सो त्यांना स्टेजवरनं बघणं, शेजारून बघणं, ऐकणं आणि त्यांचे विचार ऐकणं, ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबरच्या मोमेंट शेअर करणं, हा कायम आयुष्यभर जपण्यासारखी गोष्ट माझ्यासाठी नक्कीच आहे. त्यांनी दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट काय, खूप वेळा त्यांनी तुला छान म्हटलेलं आहे पण तरी सुद्धा. मला एवढंच वाटतं की फ्रान्सच्या कॉन्सर्टमध्ये का मी मधुबन में राधिका गायलो होतो, आणि त्यांनी म्हणजे जो काळ त्यांनीच गाजवलाय ही सगळी त्यांच्या काळातली गाणी आहेत. मुख्य रफी साहेबांना लाईव्ह गाताना ज्यांनी ऐकलंय, ज्यांच्याबरोबर गायलेत, त्या व्यक्तीकडनं माझ्या त्या गाण्याची जाहीर माईकवरनं त्या कॉन्सर्टमध्ये प्रशंसा झाली, त्यांनी कौतुक केलं की इतकं छान गायला, ही एक हा आशीर्वाद आहे. कारण ती गाणी ओरिजिनलच त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि तेव्हा त्यांच्याकडनं असं येणं हीच मी मोठी गोष्ट मानतो माझ्यासाठी.
या बात आहे. आणि रेंज बघ, तुझ्या आवाजाची किंवा तुझ्या व्यक्तिमत्वाची आशाताईंची जी आवड आहे ती श्रेया घोषाल पर्यंत आली, आणि श्रेया घोषालची सुद्धा पहिली पसंती तूच आहेस. आणि मला वाटतं श्रेया घोषाल बरोबर तू जगप्रवास केलेला आहेस, तर तो अनुभव कसा होता? येस, ही सुद्धा 5 वर्ष, म्हणजे मी ऑलमोस्ट क्लोज टू 5 इयर्स मी श्रेया बरोबर गायलो. पण श्रेयाजींचा ऍज अ आर्टिस्ट, काय कमालीचे आर्टिस्ट ते आहेत वी ऑल नो. म्हणजे मी जवळजवळ 160 ते 165 लाईव्ह कॉन्सर्ट्स तिच्या बरोबर केल्या, आणि भारत भारत आणि त्याचबरोबर अनेक देश असे की बेस्ट ऑफ द व्हेन्यूज बघायला मिळाले, गायला मिळालं. अनेक कमालीचे व्हेन्यूज, त्यातले मोस्ट प्रेस्टिजियस पैकी रॉयल अल्बर्ट हॉल लंडन आहे, की जिथे 2 वर्ष सलग आम्हाला गायला मिळालं. किंवा या हिस्ट्री, रॉयल हिस्ट्री थिएटर तिथलंच, लंडन मधलंच, तिथे गायला मिळालं. किंवा अन्यत्रही काही काही देश, म्हणजे बोट्स्वाना सारखा देश आफ्रिकामध्ये, तिथे सुद्धा जाऊन परफॉर्म करायला मिळालं, हे भाग्य समजतो मी. आणि की सिंगिंग काय कसं असतं, लाईव्ह सिंगिंग किती सक्षम असू शकतं, किती डेडिकेटेड, केवढं पॅशनेट असू शकतं, हे लाईव्ह तिच्याबरोबर गाताना बघितलं आणि त्याचा खूप फरक पडला ऍज अन आर्टिस्ट माझ्यात. वा वा वा. ऋषिकेश, एक ऑस्ट्रेलियाचे गृहस्थ मला भेटले होते आणि तो पुण्याचा आहे, मुंबईचा, असं बोलता बोलता ते म्हणाले की ते कुठे आहे, तो परदेशस्थ भारतीय आहे, तो भारतीय नाहीच आहे, तो आमचा आहे, तो काही दिवस भारतात राहत असतो. इतकी मोठी कॉम्प्लिमेंट तुला मिळालेली आहे. किंवा एका मला वादकाने म्हटलं की त्याचे बॅगा बघा, सगळे फॉरेनच्या शिक्के बसलेले आहेत, एकही ओरिजिनल बॅगेचा रंगच दिसत नाही. ह्या ही पण खरं तर बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे तुला. रसिक जेव्हा तुझ्याकडे फोटो काढायला येतात किंवा सह्या घ्यायला येतात, तर तो पूर्वीचा ऋषिकेश आणि आताचा काय वाटतो तुला? आता की आपण पूर्वी अनेक जणांच्या फोटो काढायला धावायचो, पण आता तुझेच फोटो काढतात सगळेजण तुझ्या बरोबर. मला खूप याचा आनंद आहे आणि मी काय म्हणतो त्याला, कायम ऋणी राहील म्हणजे आपल्या सर्व रसिक वर्गाचा. कारण त्यांचे हे जे आशीर्वाद आहेत आणि प्रेम आहे, म्हणजे तू म्हणाली जसं की आज जेव्हा लोक भेटून सांगतात, एवढे फॉलो करतात आपल्याला, हे बघताना खूप आनंद होतो. आणि ती एक शक्ती आहे किंवा एक कॉन्फिडन्स, हा खूप मोठा कॉन्फिडन्स आहे हे रसिक तुमच्या पाठीशी असणं हे. आणि त्यामुळे ती नवीन काम करण्याची ताकद आणि ऊर्जा मिळत राहते आजच्या काळामध्ये सुद्धा, की जेव्हा आपण सगळे लॉकडाऊन आहोत आणि जे संकट आहे, पण त्या ह्याच्यात सुद्धा आज तुमचा ऑडियन्स तुमच्या पाठीशी आहे, याची एक खूप मोठी वेगळी ताकद आहे. आणि त्यामुळे खूप आनंद होतो असं जेव्हा कोणी सांगतं, फीडबॅक येतो, खूप आनंद, म्हणजे इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. बरोबर. ऋषिकेश, तू का असा एवढा साधा, असा विनयशील कसा काय राहिलास? म्हणजे इतकं यश, सगळं घर त्या ट्रॉफीजनी भरलेलं आहे, एवढे पुरस्कार, एवढे मोठे मोठे माणसांबरोबर, आता हळूहळू 35 चित्रपट, काय 350 चित्रपटांची वाटचाल आहे, एवढा साधा कसा, काय रहस्य आहे की एवढं साधं राहायचं, विनयशील राहायचं, कुठल्या आयोजकाला कसला त्रास नाही, काय तू मागत नाही, सहा नाही, थोडंसं टॅन्ट्रम पाहिजे ना? नाही अगं, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू यू की तू हे म्हणालीस. पण याच कारण मी एकतर काही वेगळा मी असं काही राहण्याचा प्रयत्न करत नाही, आणि म्हणजे मी तसा अदरवाइज मी खूप साधा आहे असंही माझं म्हणणं नाहीये स्वतः सांगताना. पण इट कम्स टू आर, म्हणजे आर्ट फील्ड जे आपलं आहे त्याच्यामध्ये इतक्या कमालीच्या कलाकारांमध्ये राहायला मिळालंय आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, अफाट म्युझिशियन्स, अफाट ताकदीचे म्युझिशियन्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट किंवा प्रोड्युसर्स, या सगळ्यांमध्ये राहताना काय होतं, आपोआपच ही गोष्ट साधी तुम्ही राहताच. कारण तुमच्या बरोबर इतके कलाकार आहेत जे तुम्ही सतत बघत असता की कोण रोज काहीतरी नवीन वेगळी अचीवमेंट घेऊन येत आहे, मग असं असताना ते अप्रिशिएट करणं आणि तुमच्यातनं सतत काहीतरी नवीन शोधत राहणं हे आपोआपच घडतं असं मला वाटतं. आणि चांगले म्युझिशियन्स किंवा तू म्हणजे आयोजक, आयोजक हे सुद्धा किती महत्वाचं आहे की जे चांगलं आयोजन करतात आणि म्हणून कलाकार रसिकांसमोर येतात. सो तिथे सुद्धा टँटम्स म्हणा किंवा हे, ह्याची गरज नसते असं मला वाटतं. कारण तुम्ही ज्यासाठी बोलवले जाता तिथे, तुमचं काम जे आहे, माझं समजा गाणं आहे किंवा म्युझिशियनचं त्याचं हे, ते चांगलं करत राहिलं सातत्याने, कन्सिस्टंटली फॉर सम इयर्स,
आपोआप बाकीच्या गोष्टी करण्याची गरज नाही हे नक्की मी सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला वेगळा अप्रोच ऍटिट्यूड घेण्याची खरंच गरज नाही. आणि कलेमध्ये टिकून राहणं आणि कलाकार म्हणून सातत्य जपणं यासाठी काय करायचं? म्हणजे रियाज करतच असेल तू, त्यात काही वाद नाहीये, पण हे गाणं टिकवायचं हे खूप महत्वाचं असतं, कारण थोड्या दिवसामध्ये संपून जातं गाणं, यासाठी तू काय करतोस? खूप छान तुझा प्रश्न आहे. अभिजित सावंत आपले बिग कॅनव्हास एंटरटेनमेंट चे सर्वे त्यांची अभिजित नक्की हो बघायची माळ फुलेच्या दोन वेळी मी नक्की गाणार आहे. पण तुझा इतका छान प्रश्न आहे की बेसिकली तुम्हाला टिकून राहणं हा एक फॅक्टर झाला, पण चांगलं काम आपल्याकडनं घडत राहावं ही एक मनापासून पहिली इच्छा पाहिजे तुमच्यात, की आपल्याला कुठे टिकायचंय किंवा काहीतरी अचीव करायचंय हा एक भाग वेगळा झाला, पण तो एक भाग आहे त्यातला. जेव्हा किंवा तुम्ही गाल मग ते दोन माणसं ऐकतील किंवा 2000 लोक ऐकतील, पण ते चांगलंच होत राहणं यासाठी डेफिनेटली सेल्फ अनालिसिस फार आवश्यक आहे. त्याबरोबरच रियाज, हाय वरद, त्याचबरोबर रियाज, नियमित रियाज हा अतिशय आवश्यक आहे. कारण जसजसं तुम्ही काम करत जाता तुमचा व्हॉइस यूज होतो, मी मगाशी म्हणलो जसं की वेगळ्या शोज मध्ये असेल, रेकॉर्डिंग मध्ये असेल, किंवा एका एज पण काउंट होत असतं ह्याच्यात, तर हे सगळं असताना त्याची ताकद, त्याची कन्सिस्टन्सी जपण्यासाठी रियाज किंवा एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज, रियाज आणि काही ठराविक गोष्टी काटेकोरपणे पाळणं की ज्या तुम्हाला सूट करतात ऍज अ इंडिव्हिज्युअल, काय गोष्टी तर तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यापासून वाचणं, त्याच्यापासून किती आवडत्या गोष्टी चार असतील तरी मग त्या बाजूला ठेवणं आणि सतत नवीन गोष्टी ऐकत राहणं. तुमच्या आजूबाजूचे कलाकार, म्युझिशियन्स, तुमचे कवी काय करतायत त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी ऐकत राहणं, कारण त्यातनंही तुम्हाला प्रेरणा मिळते, तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय अजून करायला पाहिजे याची एक तुम्हाला जाणीव होत असते. वर्ल्ड म्युझिक ऐकणं, तितकं जास्तीत जास्त ऐकणं, या सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला करायची गरज आहे, तर तुम्ही काम करत राहाल कन्सिस्टंट. अदरवाइज तू म्हणालीस तसं मग देर इज अ चान्स की तुम्ही त्या फ्लो मधून बाहेर पडू शकता. बरोबर. ऋषिकेश, मला असं सांग की तू एवढे स्पर्धा जिंकलास वगैरे, त्यावेळेला वाह 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 करणारे खूप असतात, पण आपल्या गाण्यावर किंवा उत्तम काही करण्यासाठी थोडीशी टीका करणारे फार कमी जण भेटतात, कारण ते आपले काही फार हितचिंतक नसतात. अशी टीका करणारे तुझ्या आयुष्यातले खरे कोण आहेत मित्र? कारण टीका केली आणि काही चांगलं सांगितलं. येस, फार छान प्रश्न आहे तुझा, कारण हे फार आवश्यक आहे. म्हणजे कौतुक तुमचं एखाद्या अचीवमेंट नंतर होत असतं, पण टाइमली तुमच्यातले होणारे बदल तुमच्या निदर्शनास आणून देणारे तुमचे मित्र तुमच्या आजूबाजूला नक्की पाहिजेत, किंवा मग ते घरचे असतील, तुमचे गुरु असतील, हे सगळेच जण तुमचे पाहिजेत ऑन दिस ओकेजन. खरंच म्हणजे मी म्हणलं असं गुरुजी असेल किंवा माझे काही चांगले म्युझिक मधले मित्र आहेत, एक दोन अगदी नावं घ्यायची या कॉन्टेक्स्ट मध्ये तर नरेंद्र भिडे सारखा संगीतकार आहे, किंवा आता वरदही इथे हे सेशन ऐकतोय. आमच्यात खूप ओपन चर्चा होतात आणि ओपनली एकमेकांना सांगितलं जातं की बाबा ही गोष्ट ह्या ह्याच्यात चुकली होती किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, व्हॉइस कडे लक्ष द्यायला पाहिजे, व्हॉट एव्हर द फॅक्टर्स आर, ते हे ओपनली एकमेकांना आम्ही सांगतो. आणि असेही अजून अनेक म्युझिशियन्स आहेत पुण्यातल्या म्युझिशियन्स पैकी, काही केदार परांजपे सारखे म्युझिशियन आहेत किंवा कमलेश भडकमकर, आपला कमलेश आहे, की आम्ही खूप शेअर करत असतो गोष्टी आणि यातनं ओपनली एकमेकांना क्रिटिसाइज करणं किंवा सांगणं हे सुद्धा करतो की हे होत नाही, हे व्हायला पाहिजे. अविनाश आता माझा चांगला मित्र आहे, अविनाश चंद्रचूड आहे, किंवा ऋषिकेश जसराज माझे चांगले मित्र आहे, त्यातला ऋषिकेश जसराज बरोबर माझे खूप गप्पा होतात, सौरभ बरोबर खूप डिस्कशन होतात. सो यातनं तू म्हटली जसं काटेकोरपणे किंवा पॉइंट ब्लँक हे सांगणारे लोक आहेत की हे तू कर किंवा हे नको, हे लॅकिंग आहे, दिस यू शुड पे अटेन्शन टू. सो याचा उपयोग जास्त की यू हॅव टू बी अ बँग ऑन आणि काही गोष्टी करण्याची गरज ही जाणीव होते. ऑन दिस ओकेजन सांगायला अगदीच आवडेल की माझे गुरुजी म्हणजे बाबांकडे मी शिकायला सुरुवात केलीच, माझ्या वडिलांकडे त्यांनी लाईट म्युझिकचं हळूहळू मला शिक्षण द्यायला घरात सुरुवात केलीच होती. आजही मी अनेक गाणी त्यांना गाऊन दाखवतो एकदा गाताना.
त्याचबरोबर शेखर कुंभोजकर यांच्याकडे मी काही काळ क्लासिकल शिकलो, आणि त्यानंतर श्री विजय कोपरकर सर यांच्याकडे मी जवळजवळ 4-1 वर्ष क्लासिकल शिकलो. हे माझ्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग आहे, कारण गाणं आणि त्याचबरोबर खूप चांगले विचार त्यांच्याकडे मला ऐकायला मिळालेले. आणि त्यामुळे तेही असणं प्रत्येकाच्या आयुष्यात, गुरु समोर बसून शिकणं, किती वेळ शिकताय किंवा किती काळ शिकताय हे ह्याच्यात बदल होतो, पण एक गुरु मार्गदर्शक खूप आवश्यक आहे. बरोबर ऋषिकेश, आता इतक्या यशाच्या उंचीवर असताना सुद्धा तुला या क्षणी लाईव्ह मध्ये आपल्या गुरूंची आठवण झाली, याचा सुद्धा अत्यंत साधेपणा विनम्रपणा म्हणून मी पहिल्यांदा ते सगळं गाणं कसं आहे ते तुला मी सांगितलं. ऋषिकेश, आता आज ह्या बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आमचं सकारात्मक सगळं आयुष्य बाबा आनंदी राहावे यासाठी आम्ही तुला बोललेलं आहे, पण परिस्थिती आता कलाकारांची सध्या चांगली नाहीये, आपल्याकडे कार्यक्रम नाहीये किंवा कार्यक्रम कधी सुरू होणार माहिती नाही, याच्यामध्ये तो सकारात्मक कसं बघतोस या सगळ्या परिस्थितीकडे? कारण या सगळ्यातनं बाहेर पडायला आपल्याला किमान 6 महिने लागतील अशी आता तरी परिस्थिती आहे. तर एक गायक म्हणून कलाकार म्हणून आता काम नाहीये, तू कसं काय मग याकडे बघतोस? एक्झॅक्टली, म्हणजे आता खरंच टफ फेज आहे, अतिशय टफ फेज आहे, एस्पेशली आर्टिस्ट एंटरटेनमेंट एंटायर एंटरटेनमेंट फील्ड साठी. आमचं आधीच काही मित्रांचं बोलणं त्याविषयी आमच्या ग्रुप्स वर चाललं होतं की काय की खूप काळ जाणार आहे ह्याच्यातनं परत यायला, आणि एस्पेशली एंटरटेनमेंट फील्ड पूर्व पदावर यायला खूप मोठा काळ जाईल. 5-6 महिने तर नक्कीच लाईव्ह शो सुरू होण्यात, कारण ऑडियन्स पुन्हा त्याच्याकडे वळणं, गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन आणि हे सगळं उठणं याच्यात. पण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची खूप गरज आहे, कारण आपण जर मनातनं हे सगळे म्हणत राहिलो ना की येस आपण लवकर सगळे कमबॅक करणार आहोत आणि एकमेकांना धरून, म्हणजे आज ती पण गरज आहे की जेव्हा फील्ड हळूहळू ओपन अप होईल तेव्हा सिंगर्स, म्युझिशियन्स, ऑर्गनायझर्स ह्या सगळ्यांनी एकमेकांना, किंवा अभिनेते असतील, डान्सर्स असतील, सगळेच, म्हणजे मी आर्टिस्ट म्हणतोय आणि ऑर्गनायझर्स, यांनी एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट करून ही सुरुवात करायला लागणार आहे ऑन ऑल ग्राउंड, मग त्याची कमर्शियल साईड असेल किंवा त्याची टेक्निकल ऍस्पेक्ट असतील त्यातले, हे सगळे. आणि त्याची जर मनातनं तयारी ठेवली सगळ्याच कलाकारांनी की एक सुरू होत काही काळ आपण एकमेकांना धरून आपलं फील्ड असं समजून जर ते बुस्टअप करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपण सगळे त्यातनं बाहेर येणारच आहोत, नक्की येणार आहोत, फक्त तो काळ कमी होईल, लवकर बाहेर येऊ आपण. सो हा माझा विचार आहे त्याच्या बघण्याचा की तोपर्यंत प्रत्येकाने आपापली क्रिएटिव्हिटी काय पद्धतीतनं ती फ्लोईंग राहील, काय तुम्ही घरी आता असताना काय करू शकाल, म्हणजे ते वाचन असेल किंवा काही नवीन कॉम्पोज करणं असेल, लिखाण असेल, हे करत जर राहिलो आपण तर एक मानसिक डिप्रेशन येण्याची शक्यता असते ना, त्याच्यापासून सुद्धा आपण लांब राहू शकतो. आणि म्हणून सुद्धा मी असेल अनेक कलाकार आता काही व्हर्जन्स करतायत, म्हणजे कव्हर व्हर्जन्स आहेत किंवा नवीन कॉम्पोजिशन आम्ही शेअर करतोय केलेली जी टोटली फ्रेश आहेत, नवीन उपक्रम केले जात आहेत जसं कमलेश नेता नुकताच एक केला किंवा अनेक म्युझिशियन्स करतायत. सो हे खूप चांगलं सीन आहे मला असं वाटतंय की यत्नानं सतत एक काहीतरी घडतंय सोशल मीडियाच्या थ्रू, लोकांनाही चांगलं ऐकायला मिळतंय. म्हणजे करायला आवडली ह्या प्रश्नाला जोडून, कारण की जेव्हा मी आजही कलाकार जे प्रयत्न करत आहेत, कलाकारांच्या फील्डला पूर्वपदावर यायला मी म्हणलं असा वेळ लागणार आहे, तर तुम्ही कलाकारांच्या शक्य त्या पद्धतीने पाठीशी राहा. आता प्रॅक्टिकली आपण कुठे जाऊ शकत नाही हे अगदीच मान्य आहे आणि ते बरोबरच आहे, पण जेव्हा हे फील्ड हळूहळू वर्क होईल तेव्हा रसिक म्हणून या एंटायर आर्ट फील्डच्या पाठीशी तुम्ही उभे राहा असं मी अगदी नम्र आवाहन सगळ्यांना करतोय. वा वा वा, म्हणूनच खरं तर आपण अभिजित सावंत याचं खरंच मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. आणि आजच्या या कार्यक्रमाची जी संपूर्ण पब्लिसिटी आहे ना ती करणारे सुद्धा एक चांगले आपले मित्र आहेत उमेश जोशी, त्यांचंही या लाईव्ह माध्यमातून मी अभिनंदन आणि आभार मानते. आभार नको, आपण करत आहोत अभिजित. आपण आता शेवटाकडे आहेत पण एक रॅपिड फायर आहे तर यथास्तपणे आहेत. बर, एखादी ओळख अभिजितची बघायची महापुलेची मी गातो कारण त्यांनी खूप परमिश घेतली आहे. आणि खळे काकांचा नुकताच हे झाला जन्मदिवस होऊन गेला तर हे मी इथे
बघयांची माळ फुले अजूनी अंबरात, बघयांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बघयांची माळ फुले अजूनी अंबरात। वा 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 वा, खळे काकांनी तुला खरंच पुन्हा एकदा आशीर्वाद दिलेले आहेत आणि आता त्या महत्वाच्या रॅपिड फायर कडे आपण जातो आहे. तयार आहेस का तू? मुंबई आवडत का पुणे? दोन्ही. बर, मुंबई पुणे, मुंबई की ती सध्या काय करते? सॉरी सॉरी, मिस केला मी एकदा. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातले गाणी आवडतात का? ती सध्या काय करते या चित्रपटातले गाणी? काय हे तर म्हणजे सांग 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 ती सध्या काय करते, कारण मुंबई पुण्याचं गाणं गाऊन झालंय म्हणून आता ती सध्या काय करते. अच्छा अच्छा अच्छा, व्हेरी डिप्लोमॅटिक आन्सर आहे. पुण्याचे रसिक ज्यादा चोखंदळ आहेत आवडतात की मुंबईचे रसिक जास्त आवडतात? रसिक सगळीकडचा, तू प्रश्नच असे काढले आहेस की मला हे, पण रसिकांचा चोखंदळपणा मी पुण्यातला म्हणेल. आणि पार्ल्याचे म्हणजे मुंबईचे. बरोबर बरोबर, पार्ल्याचे रसिक पुण्याच्या रसिकांसारखेच असतात असं म्हटलं जातं. बर, सगळ्यात चांगली सहगायिका म्हणून कुणाचं नाव घेशील, श्रेया घोषाल की प्राजक्ता रानडे? सहगायिका असं मी म्हणणार नाही, कारण आम्ही सगळेच, तू दोन्ही ती नाव घेतलीस ते आम्ही, म्हणजे श्रेया हे तर खूप मोठं नाव आहे कर्तृत्वानी म्हणतोय म्हणजे मी करिअरचा स्पॅन म्हणून, पण सहगायिका म्हणून म्हणशील तर प्राजक्ता, कारण आम्ही दोघांनी इतकी वर्ष इतके प्रोग्राम्स आणि वेगवेगळ्या आठवणी लाईव्ह स्टेजच्या. सो प्राजक्ता बरोबर, ते तुझं खरंच प्रतिबिंब आहे आणि अशी सहचरणी आणि पुन्हा सुरेल गायिका मिळणं हे खर तर तुझ्या नशिबाचा आणि भाग्याचाच विषय आहे. तुला आवडणारा संगीतकार अविनाश विश्वजीत? मी याला नाव असं देईन ती सध्या काय करते, कारण हे दोघांचं म्युझिक त्या फिल्मला आहे आणि त्याचं म्युझिक मला खूप आवडतं. ऐक, किती गोड आहेत ही सगळी आपली मंडळी. अशीच रे म्हणतात आज इथे आहे, त्यामुळे कितीदा नव्याने हे त्याचं गाणं ही मला तेवढंच खरंच मनापासून आवडतं. सो म्हणून ती सध्या काय करते. बरोबर बरोबर. ऋषिकेश, आपली आता शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत, पण तू कसा आहेस याची एक काय म्हणतात त्याला, एक झलक मी माझ्या 4 ओळी व्यक्त करते. तुला आवडते का बघ? हळवा आहे साधा आहे, हळवा आहे साधा आहे जपतो रंग सुरांचे, हळवा आहे साधा आहे जपतो रंग सुरांचे, गाण्यावरती असीम श्रद्धा हे तर त्याचे इमान आहे, गाण्यावरती असीम श्रद्धा हे तर त्याचे इमान आहे. फिदाच होती त्याच्यावरती शब्द सुरांचे वेडे, फिदाच होती त्याच्यावरती शब्द सुरांचे वेडे, सहजपणे किमिया करतो अहो महाराष्ट्राचा लाडका ऋषिकेश रानडे. ऋषिकेश रानडे, वा थँक्यू, तू फारच सुंदर हे छान हे केलं दिस, म्हणजे आय एम थँकफुल टू यू. आणि तू कंडक्ट, तुला एवढा अनुभव आहे अनेक कलाकारांच्या, तू मुलाखती आजपर्यंत घेतलेल्या आहेस आणि त्यामुळे हे सेशन छान लाईव्हली मजा आली. बर ऋषिकेश, तुला मनपूर्वक शुभेच्छा देते. त्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न आहे, पण त्याच्या आधी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगते की बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं उद्या जे एक सुरेल गाणं आपल्यापर्यंत येणार आहे ती आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अर्चना गोरे हिच्याशी आपण उद्या 8 वाजता भेटणार आहोत. ऋषिकेश, आता मला सांग की तू जो स्पर्धेमध्ये भाग घेतलेला यशस्वी झालेला ऋषिकेश रानडे त्यावेळेचा लहान, आणि आता जे आपले अनेक म्हणजे रियालिटी शो होता त्यामधला एखादा छोटा मुलगा, या पिढीमधलं एकंदर माध्यमांचं ह्याचा काय फरक आहे हे सांग आणि तुझ्या सुरेल गाण्यावरच आपण आजच्या कार्यक्रमाची. येस, नक्कीच प्रचंड फरक आहे. म्हणजे मी जेव्हा भाग घेतला होता तेव्हाच असणारा एक्सपोजर मला सुद्धा,
त्या वयात, आणि आत्ताच्या पार्टिसिपंटला त्या लहान वयातल्या किंवा नवीन एखाद्या गायक किंवा गायिकेला असणारं एक्सपोजर आहे, जमीन आसमानाचा फरक पडलाय. आणि आजची जनरेशन सुद्धा मी अगदी नक्की आनंदाने सांगू शकेन की एक्स्ट्रीमली शार्प, दे आर ब्रिलियंट. म्हणजे तो जो फरक पडत जातो जनरेशन बाय जनरेशन, तो आजची जनरेशन या एक्सपोजरनी असेल आणि जनरेशनच्या नियमाने असेल, पण दे आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. म्हणजे दे आर सो मॅच्युअर इन अप्रोचिंग दिस फील्ड, आणि आर्ट कडे सुद्धा कमालीचे ते मॅच्युअर्ड. सो हा नक्कीच फरक आहे. रसिक हो, आज ऋषिकेश आपल्याशी गप्पा मारायला आला, खूप मजा आली. आणि हा कार्यक्रम तुम्हाला बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. असंच प्रेम आमच्यावर ठेवा. उद्या अर्चना गोरे हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ऋषिकेश, पुन्हा एकदा आमचं सगळं आता इथून पुढे अनेक दिवस आम्ही या आनंदात राहणार आहोत, पण जाता जाता एक छानसं गाणं म्हण आणि आपण रसिकांचे निरोप. थँक्स टू यू बिग कॅनव्हास एंटरटेनमेंट, अभिजित सावंत आणि सगळे आपले व्ह्युअर्स, थँक्स टू एव्हरीवन. एक गाणं गातो, ऋषिकेश जातार, जसराज आणि सौरभ यांचं म्युझिक आहे, फार सुंदर. मागच्या वर्षी आली होती समीर विद्वांस यांची आनंदी गोपाळ. मम पाहुली तव चाहुली प्राणासे रे सय कान्हुली रे नंदना मन मोहना ये जादवी संवेदना दे पूर्तताया जीवना आनंद धना मम पाउली तब चाहुली प्राणासे रे सय कान्हुरी आनंद घन येई घरा आनंद मन येई भरा रे नंदना मन मोहना आनंद घना. थँक्यू ऋषिकेश, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू आई पण बघत होती. आई थँक्यू. अरे वा, थँक्यू थँक्यू. बाय. थँक्यू. अच्छा, थँक्यू. बाय बाय.